आरक्षण वाचवणं असं म्हणतोय, हे संविधान वाचलं तर आरक्षण वाचू, हे संविधान वाचलं तर हे आरक्षण वाचेल, हे संविधानच वाचलं नाही तर आरक्षण कुठून वाचणार? आणि म्हणून अधून मधून भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय होतो? भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मी दोनदा तीनदा मोहन भागवतांची भेट मागितली पण झाली नाही, दिली नाही, त्याचा मी त्यांना निमंत्रण देणार होतो कि बा या संविधानाच्या माध्यमातून काय वाईट आहे तेवढं फक्त सांगा. काय वाईट आहे तेवढं फक्त लोकांना सांगा. पटलं आम्हाला तर आम्ही तुमच्या बाजूचे, तुम्ही आम्हाला पटवू शकला नाही तर तुम्ही आमच्या बाजूचे व्हा. पण आमने सामने येणार नाहीत. आणि आमने सामने काय येणार नाहीत तर त्यांना बाला बलुतेदाराच्या हातामध्ये सत्ता जाता का? नरेंद्र मोदीचा असणारा समाज जो आहे तो आपल्या नांदेडमध्ये आहे का? मी तर निवडणूक लढवलंय म्हणून मला गावान गाव माहिती आहे का नरेंद्र मोदीचा माणूस समाज इथे? नाही ना. समजा उद्या बीजेपी जे म्हणते की अध्यक्षही पद्धत आणायची, म्हणजे अमेरिकेसारखी अध्यक्ष पद्धत आणायची की लोकांनीच अध्यक्ष निवडायचा, लोकांनीच अध्यक्ष निवडायचं असं जर झालं असतं तर नरेंद्र मोदीला आपल्या इथनं मतं मिळाली असती का? हे जे संविधान बदलण्याची जी चर्चा चालली आहे त्याचं मूळ कारण इथला तेली आहे, तांबोळी आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, मराठा आहे, हुशार आहे, लोकांचा विश्वास संपादन करू शकतो, लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो, तर या देशाचा तो पंतप्रधान होऊ शकतो. कारण का मतदारसंघ लहान आहे. आणि म्हणून इथल्या वेगवेगळ्या समूहाला पंतप्रधान होण्याची, निवडून येण्याची संधी आहे, हे आपण लक्षात घ्या. जे अध्यक्ष पद्धत आणते, मला एक सांगा, कुंभार जो आहे तो लोहाराला मतदान देतो का? देणार देणार वेगळा, देतो का विचारतोय मी. देणार आहे ना, मग तुमचं मत जाणार कोणाला? तर ब्राह्मणाला जाणार. बाटलाला जरी गेलं तरी त्या राज्यापुरतं बाजूच्या राज्यामध्ये पाटील आहे का? आरएसएसची संघटना कोणाची? तेव्हा त्यांचाच पंतप्रधान कायमचा कसा होईल हे राजकारण चाललेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे महात्मा फुलेपासून शाहू महाराजांपर्यंत बाबासाहेब या सगळ्यांनी सामान्याच्या हातामध्ये सत्ता आणून दिली. सामान्यातला सामान्य माणूस इथला सत्ताधारी होऊ शकतो. शिक्षणाची दारं खुली करण्यात आली. उद्याचा व्यवसाय या ठिकाणी करू शकतो. ही अध्यक्षीय पद्धत आली तर या सोयी काही राहतील का? एकदा अध्यक्ष खुर्चीवरती बसला तर 5 वर्षासाठी बसला.
पाच वर्षासाठी बसल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की शाळेच्या ज्या फी आहेत या दर वर्षाला 5 लाख होतील. किती जण 5 लाख देऊ शकतात हात वरती करा. आताच देवेंद्र फडणवीसने सांगितलं की आम्ही 25,000 प्राथमिक शाळा बंद करणार आहोत. होणार काही आहे. होणार एवढंच आहे की खासगी शाळा सुरुवात होतील आणि त्या खासगी शाळेमध्ये 50,000-60,000 फिया होतील. देऊ शकता का? आणि म्हणून जो लढा महात्मा फुलेंनी सुरुवात केला, बाबासाहेबांनी सुरुवात केला, शाहू महाराजांनी सुरुवात केला की शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे, सर्वांच्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे. कारण का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिएल तो बुरकाल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला आरक्षण मिळालं की नाही मिळालं? मिळालं की नाही मिळालं? तुमच्या नातेवाईकामध्ये एक तरी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अधिकारी झाला? 90 च्या अगोदर तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का? आरक्षणामुळे बदल आला.